योग कर्मसु कौशलम. कौशल्य कशाला म्हणायचं तर लयबद्ध आविष्कार. कौशल्यामध्ये लय आहे, आजवरचा अनुभव आणि अभ्यास त्यात मुरायला लागतो आणि सहजता येते. सहजता सहजपणे येत नाही. म्हणून सचिन तेंडुलकरचा बॉलर्स बॅक ड्राईव्ह किंवा कोहलीचा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह हा आपल्याला उत्कृष्ट दिसतो, काय सहज मारला असं वाटतं, बट दॅट इज ओव्हर रिहर्स्ड. त्यामुळे ती सहजता कमावलेली सहजता असते, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आजवर न दिसलेला त्या वर्तनाचा पैलू मग अचानकपणे प्रकाशात येतो. त्याला सगळे जे कलाकार असतात आणि गायक असतात ते काय म्हणतात, जागा मिळणं. म्हणजे माझे कलाकार मित्र असतात नाटकात काम करणारे, कधी कधी माझ्याच नाटकात काम करणारे, तर बऱ्याच वेळेला एक 30-40 प्रयोग होतात. 30-40 प्रयोगानंतर आमचा शरद आहे ना, शरद पोंक्षे माझ्या नाटकामध्ये होता, तर डॉक्टर आज बघितलं, म्हटलं काय, ही जागा मी नवीन काढली. ही जागा मी नवीन काढली म्हणजे काय, हे सगळं करत असताना 30-35 प्रयोग करत असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये तो नवीन होता, त्याला काहीतरी नवीन सापडत होतं, जागा सापडणं. आणि मग सुरू होते स्वयंभू होण्याची प्रक्रिया. स्वयंभू म्हणजे बीइंग ओरिजिनल. स्वयंभू, भू म्हणजे जमीन, जमिनीवरून वर येणं. त्यामुळे ती प्रक्रिया कौशल्यामधून चालू होते आणि मग आपण म्हणतो योग कर्मसु कौशलम. म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की योग कर्मसु कौशलम आणि समत्वम योगम उच्यते एकच आहे. समत्वाशिवाय कौशल्य नाही आणि कौशल्याशिवाय समत्व नाही. या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि इथं तुमच्या लक्षात येईल, काय लक्षात येईल, पहिल्या दिवशीचा कोण, रिदम, लय, विस्तार, पहिल्या दिवशीची जोडूया आपण. हे जेव्हा होतं तेव्हाच तो योग होतो. आणि मग इथे आपण फार छान परंपरेला लावूया हे सगळं, की कर्माचं अकर्म कसं होतं, उत्कृष्टता आणि अकर्म यांचं नातं काय. कर्म हे विधायक ध्येयाला वाहिलेलं आहे, क्षमतांवर आधारित, त्यांना विकसित करणारं आणि जबाबदारीसहित. आपण आत्तापर्यंत कर्म तसं बघितलं, तन्मयतेसह करताना समाधानाची निर्मिती होते आणि लयबद्ध समाधान निर्माण होतं, त्यामुळे तन्मयता वाढते. बघा आपण एक प्रोसेस बघूया. मग विशेष कर्म होतं त्याचं, मी विरघळायला सुरुवात होते, कर्म मुरत जातं, आत्मीयता वाढते, तणाव जातो, मी आणि माझं कर्म एक होतं. अकर्म म्हणजे मीचं विसर्जन. आता परिणामांचा अट्टहास सुटला, प्रक्रियेचा दर्जा विकसित झाला, मग अकर्मामध्ये तल्लीनता आलेली, एक अभंग अखंड स्थिती आली. त्यामुळे खरं तर अपेक्षित परिणामांची शक्यता वाढली. बघा म्हणजे ज्या वेळेला मी असा होतो तेव्हा मी इतकं काही उत्कृष्ट करतो की अपेक्षित परिणामांची गती वाढते. कर्माच्या त्या आवर्तनाची समाप्ती जेव्हा होते तेव्हा कर्तेपणाची जाणीव विरघळलेली असते. एखाद्या उत्कृष्ट परफॉर्मन्स नंतर एखाद्या गायकाला, कलाकाराला विचारा, काय रे जेव्हा टाळ्या वाजत होता होत्या आणि पडदा खाली येत होता तेव्हा तुला काय वाटत होतं, तर तो तुम्हाला नक्की सांगेल, मला माहीत नाही काय झालं. कारण त्यावेळेला त्याने काय केलं असतं हे त्यालाच माहिती नसतं. आणि परंपरा आपल्याला सांगते पुढे की जी काही कर्तेपणाची जाणीव अंशतः उरली असेल तिच्यासाठी आता परिणामांचं फल म्हणजे त्याची मालकी ही समाजाला, ईश्वराला स्वेच्छा आणि समाधानाने द्या. इदम न मम. जे आता मला फळ मिळालेलं आहे ते आता मी देतोय, फलासक्ती तिथी आहे. आणि असं झाल्याने काय झालं, मी मुक्त झालो, मी अकर्ता झालो आणि नव्या आवर्तनाला नम्रता आणि आत्मविश्वासाने सामोरा गेलो, थांबलो नाही. कधी कधी मी जेव्हा माझ्या फळामध्येच अडकतो तेव्हा माझा विकास कमी होतो. फळामध्ये अडकलो नाही तर माझ्या विकासाला काहीच नाही, विकासाला सीमाच नाही, मी कितीतरी छान पद्धतीने विकासाला जाऊ शकेन. म्हणून एकात्मता आणि एकतानता
एक तानतेकडून एकात्मतेकडे, मग तो अनुभव बदलतो, मग त्याच्यामध्येच विकास असतो. कुमार गंधर्वांची फार छान एक गोष्ट आहे. कुमार गंधर्व एकदा एक राग गात असतात एका मैफिलीमध्ये, आणि एक दर्दी बसलेले असतात पहिल्या लाईनीमध्ये. ते मध्यंतरात येऊन कुमारजींना असं म्हणतात की कुमारजी, मी ना अमुक अमुक मैफिलीत तुमचा हा राग ऐकला होता, आज जो तुम्ही गायलात ना तो तसा नाही गायलात, का बरं? तर कुमारजी असतात, हो तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्या दिवशी ना मी त्या रागाला पेंट करताना ना समोरून पेंट केला होता, आज प्रोफाईलमध्ये काढत होतो. तेव्हा समोरून पेंट केला होता. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा, कुठली संवेदना आहे? संवेदना जी आहे ती आहे कानाची, गळ्याची. पण ते काय म्हणतायत? पेंटिंग. आमोद सुनासी आले जे ज्ञानेश्वर म्हणतायत ते. त्यामुळे तिथं त्यांचं नेत्र आणि ते जे पाहत आहेत त्याच्यामध्ये काही राहिलंच नाही. आणि मग त्यांना एका बाजूने जाणीव, ज्ञानेंद्रिय पंचेंद्रिय एका बाजूने, पण त्यांची सगळी पंचेंद्रिय त्याच्यामध्ये काम करतायत राव. आणि मग असं होतं, तेव्हा एकदा असंच झालं कुमारजींचं की ते सुंदर गात होते, सकाळची मैफिल होती, आणि त्या रागामध्ये जो सूर वर्ज्य आहे तो सूर त्यांनी अचानक लावला, आणि ऐकणाऱ्या सगळ्यांना फार मस्त वाटलं. परत मध्यंतरामध्ये नेहमीच टीकाकार नावाचे समीक्षक असतातच की नाही, तर ते आले, ते म्हणाले हो हा सूर वर्ज्य होता. ते म्हणाले हो. मग तो तुम्ही लावला? ते म्हणाले हो. ते म्हणाले का लावला? तर कुंवरजी म्हणाले सगळ्या या रागातल्या सुरांबरोबर खेळत होतो तेव्हा तो दाराशी आला आणि सारखा मला विनवत होता, एकदा तरी आत घे, एकदा तरी आत घे. मग मी म्हटलं थोडा वेळ खेळायला देईन मग जा बरं का, म्हणून थोडा वेळ आत घेतला. ते कुमारजीच करू शकतात कारण ते एकात्मतेला आहेत. त्यांना तो सूर दिसतो हो, तो सूर व्यक्तिरूप होतो, ते त्याच्याबरोबर खेळतात, ती एकात्मता आहे. एकात्मता निओकॉर्टिकल आहे आणि त्या एकात्मतेकडे आपण एकदा गेलो की उत्तमाची प्रचिती येते. दॅट्स द मुवमेंट ऑफ एक्सलन्स. अकर्म आणि उत्तमाची प्रचिती एकच आहेत. अकर्म झालं की उत्तमाची प्रचिती येणारच. आणि मग ती उत्तमाची प्रचिती आहे ती कशी असेल? रविशंकर आणि अल्लार खानचं एकत्र समेवर येणं असेल. ते दोघेजण कसे एकमेकांच्याकडे बघून बघा, थाटा थाटा करून येतात, एकदम मस्त समेवरती येतात. आणि मग दॅट्स अ मुवमेंट ऑफ एक्सेलन्स. तौफिक कुरेशी आपल्या वेद परिवारातले आहेत, त्यांची पण मुलाखत आपल्या वेदवरती आहे, जरूर बघा. तौफिकजी ज्या वेळेला आप डेमॉन्स्ट्रेशन देतात तेव्हा ते पहिल्यांदा काय म्हणतात माहिती आहे ना? ताल इथून येतो, ताल इथून येतो असं म्हणतात ते. आणि ते पहिल्यांदा इकडचा ताल, इकडचा ताल, मग ते ना तुम्हाला करून दाखवतात आणि मग ह्याच्यावरती वाजवायला लागतात. देन इट बिकम्स वन. म्हणजे हा जो सगळा भाग आहे ना तो मुवमेंट ऑफ एक्सलन्स. अँड प्लीज अंडरस्टँड, मुवमेंट ऑफ एक्सलन्स इज नॉट वन वे. त्यावेळेला त्या माणसाला त्याच्यामध्ये तादात्मता आहेच, पण ती तादात्मता जर शतगुणित करता आली तर त्यासाठी त्या पातळीचा समूह सुद्धा लागतो. तुम्ही आणि आम्ही सर्वांनी निओकॉर्टेक्सची प्रॅक्टिस करण्याचं कारण हे आहे की त्यातले काही जण त्यातल्या एका स्तराला जातील, पण तानसेनाला ऐकायला कानसेन हवेत. आणि म्हणून तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आरती प्रभूंच्या फार सुंदर ओळी आहेत. ते लिहितात दाद द्या अनशुद्ध वा, मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली, न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी. दाद देणे हेही गाण्याहून आहे दुर्घट, गुंफणे गजरे दवाचे आणि वायूंचे घट. दाद द्या अनशुद्ध वा. म्हणजे जितका एक्सलन्स हा व्यक्तीमध्ये रुजावा लागतो तितकाच एक्सलन्स हा समष्टीमध्ये रुजावा लागतो, तरच त्या व्यक्ती आणि समष्टीमधल्या एक्सलन्सला एकमेकांची मदत मिळते. आणि असं झालं तर ध्येयाचं रूपांतर जीवन हेतूमध्ये होतं. आता आपणच आपला बेंचमार्क बनतो. बाह्य स्पर्धेतली अर्थहीनता कळते आणि त्यावेळेला हा ध्यास बनतो श्रेयस.
आता आपण उपनिषदांकडे आलो. श्रेयस आणि प्रेयस या कठोपनिषदामधल्या कल्पना संकल्पना, आणि आत्तापर्यंत आपण जे बघितलं ती होती श्रेयसची वाटचाल. म्हणून आपल्याला उपनिषद असं सांगतं की मीनिंगफुल जीवनाचा अर्थ गवसणं म्हणजे श्रेयस, प्राप्तीचा आनंद व्हॉट इज प्लेझरेबल इज प्रेयस. मग हे सगळं आपल्याला इतकं छान वाटतं. बघा हे फार छान छान कोटेशन्स आहेत. श्रेयार्थी माणसाचं चित्र स्थिर आणि समाधानी असतं. श्रेयाचं यथार्थ रूप न कळल्यामुळे लोक सहसा त्या वाटेला जात नाहीत आणि प्रेयाच्या मोहक स्वरूपाकडे आकर्षित होतात. कारण प्रेय असताना ते मोहक असतं. प्रेय असताना ते कसं असतं, म्हणजे प्रेय असताना ते पिझ्झा खाण्यासारखं असतं. फार मस्त असतं, घरपोच मिळतं, खायला एकदम छान लागतं, असं प्रेयस असतं. मग आपण काय म्हणतो, आत्ता पिझ्झा खाऊन घेऊ, ते श्रेयस बियस नंतर बघू, म्हणजे ते आरोग्यावरती वगैरे काय होणार आहे ते नंतर बघू, आत्ता मला पिझ्झा खाऊ दे, असं असतं ते. श्रेय आणि प्रेयाची जोडी माणसाला नेहमी संभ्रमात पाडते. इंद्रियांची ओढ प्रेयाकडे असते, इंद्रियांची ओढ आदिम भावना. श्रेय विचारांती पटते, कॉर्टेक्स बघा. पण विचारांवर लोभ आणि मोह यांची झापडं, म्हणजे एकामधलं कॉर्टेक्स आहे पण तिकडची लिंबिक सिस्टीम खेचते, त्यामुळे निवड करणं कठीण जातं. आता आपल्याला कळेल, दोन दिवस आपल्या पाठीशी आहेत अभ्यासाचे. आणि म्हणून याला हे खुळं तर्कज्ञान सद्विचारांच्या आड येतं, खुळं तर्कज्ञान असं म्हटलं. त्यामुळे व्यवहारात श्रेय आणि प्रेय यांचं मिश्रण झालेलं दिसून येतं. तुमचं आणि माझं निवडणं, डिस्क्रिमिनेशन महत्वाचं आहे. व्हॉट इज श्रेयस अँड व्हॉट इज प्रेयस, त्याचं वेगळेपण जाणून परिणामांचा विचार करून धीर पुरुष प्रेयाच्या पसाऱ्यातून श्रेय वेगळं निवडून काढून त्याचा स्वीकार करतात. म्हणजे प्रेयाच्या पसाऱ्यातून वेगळं काढतात. किती छान आहे बघा, मृणालिनी देसाई ज्यांचं मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली बघा, तर त्यांच्याकडून मी काढलं, मला फार छान आवडलं की अरे श्रेय आणि प्रेयनं दोन्ही आपण एकत्रच जगत असतो. त्या प्रेयाच्या पसाऱ्यातून वन दॅट इज प्लेझरेबल, त्याच्या पसाऱ्यातून वन दॅट इज मिनिंगफुल काढणं ही तुमची आणि माझी कसोटी आहे. म्हणून पुढे नचिकेताला यमधर्म सांगतो, बाळा तुला वाटतं तितका हा मार्ग सोपा नाही, या मार्गावर चालणं म्हणजे शस्त्राच्या धारेवर चालण्यासारखं आहे. कारण माणसाच्या मनाला धन, पत्नी आणि लोकप्रियता यांच्या चिवट धाग्यांनी वेढून घेतलंय. इंद्रियाची ओढ विषयाकडे आहे आणि अहंकार इंद्रियांचं समर्थन करतो, त्यामुळे हिताचे बोल कोणाला कळत नाहीत. काल आठवलं, ज्ञानेश्वर बघा अर्जुनाला सांगितलं की नाही ईश्वर संकल्पनेमध्ये, की इतकं माझं सगळं विशालरूप असून सुद्धा लोकांना फार ते कळत नाही, असं ज्ञानेश्वर सुद्धा काल म्हणाले, आपण काल बघितलं. त्यामुळे हे हिताचे बोल कुणाला कळतही नाहीत, ऐकावेसेही वाटत नाहीत, आणि ऐकले तरी मोहांध बुद्धीला ते पटत नाहीत. क्वचित पटले तर चंचल मन जे आहे ते चंचल मन तिथून आपल्याला स्वीकारायला मना करतं. म्हणून आता आपण प्रेयसकडून श्रेयसकडे जाण्याचे मुद्दे बघूया. लिंबिक सिस्टीम, कॉर्टेक्स आणि निओकॉर्टेक्स बघा. मी आणि देह सुखे, पॉवर प्रेस्टीज प्राईड पझेसिवनेस, असे चार असले तर ते प्रेयस आहे नक्की. हे चार पी आहेत ना, ते फार महत्वाचे आहेत. पॉवर प्रेस्टीज प्राईड पझेसिवनेस, पझेसिवनेस म्हणजे ओनरशिप, ज्याला दयानंद सरस्वती ओनरशिप म्हणतात, ते पझेशन हा शब्द वहिवाट या अर्थानं वापरतात, पण इथे मी तो ओनरशिप या अर्थानं वापरला आहे. ही लिंबिक सिस्टीम आहे, परिणामांकडून प्रक्रियेकडे फ्रॉम रिझल्ट्स टू प्रोसेस, मालकाकडून नेतृत्वाकडे फ्रॉम ओनर टू लीडर, स्वहित आणि परहिताची सांगड आठवते ना, हे स्वहित आणि परहित, आणि हे स्वहित आणि परहित एकत्र होणं, लिंबिक सिस्टीम, कॉर्टेक्स, निओकॉर्टेक्स. म्हणून ओनर आणि लीडर, स्वहित आणि परहित, अशा वेळी संपत्तीची निर्मिती आणि तिचा योग्य वापर, दिस इज कॉर्टेक्स. आणि निओकॉर्टेक्स, नेता ते विश्वस्त, ही गांधीजींची कल्पना, नेता ते विश्वस्त, प्रेरक आणि संवर्धक, ज्ञान आणि अनुभवाचा दाता आणि त्याच्यासाठी उत्कृष्टता, हेच अस्तित्व. म्हणजे दॅट टाइम द पर्सन बिकम्स अ रोल मॉडेल ऑफ एक्सलन्स. म्हणून
माणसाच्या जीवनातलं श्रेयस. वसंत ऋतूसारखं अलगद येऊ शकतं, मृगासारखं टपटपत येऊ शकतं, शरदाच्या निरभ्र आकाशासारखं गवसू शकतं. ज्याला त्याला त्याचं श्रेयस कसं गवसेल, कधी गवसेल माहीत नाही हो. आपल्या वेदमधूनच आलेल्या दोन तीन गोष्टी सांगतो. आमचा स्वागत थोरात, स्वागत थोरात हा फिल्म लाईनीमध्ये पटकथा लिहिणारा माणूस, त्याला सांगितलं की अंध मुलांच्या वरती तू एक चित्रपटाची कथा लिही. म्हणून हा डोळस माणूस पहिल्यांदा अंधशाळेत गेला. स्वागतची मुलाखत आहे आपल्या आवाहन IPHवरती, जरूर बघा. तर तो त्या अंधशाळेमध्ये गेला आणि तो म्हणाला की अरे मी ह्यांच्यावरती जर फिल्म स्क्रिप्ट लिहायची असेल तर ह्यांचा जीवनानुभव मला स्वतःला घेतला पाहिजे, एम्पथी. म्हणून तो घरी आला आणि त्याने ठरवलं की पुढचे 4 दिवस मी माझे डोळे बंद करून जगेन. आणि तो जगला तसं, ही एम्पथी होती. आणि त्याच्यानंतर आजवर तो फक्त त्या मुलांसाठी काम करतोय. ब्रेलमधली मासिकं, दिवाळी अंक तो काढतोय, खूप मोठ्या प्रमाणात काम करतोय. श्रेयस गवसलं म्हणजे ते स्वागत थोरातला तसं गवसलं. आमच्या अनुराधा प्रभू देसाई की त्या बँकेमधल्या कर्मचारी त्या तिथं गेल्या बघायला काश्मीरमध्ये आणि सीमा भागामध्ये कारगिलचं स्मारक बघितलं आणि तिकडे त्यांना जे फौजी भेटले त्याच्यातून त्या बाईंना श्रेयस गवसलं, आयुष्यातला अर्थ गवसला. आणि त्या मला सांगतात, अनुराधाताई माझी ताईच झाली आहे ती आता, ती मला सांगते की अरे मला ना लोक येऊन विचारतात तुमचं कोणी सैन्यात होतं का, तुमचं कोणी गेलं का. मी म्हणते अरे जायला हवंय का, की मी हे जे काम करते त्यासाठी. म्हणजे ते जे श्रेयस आहे ते श्रेयस असं येतं माणसाच्या जीवनातलं श्रेयस वसंत ऋतूसारखं अलगत. किंवा कधी कधी ना ते श्रेयस माणसाला मिळतं ते यातना आणि वेदनांच्या मधून सुद्धा मिळतं. आपल्या चॅनलवरती लक्ष्मी साची मुलाखत आहे की ही जी ॲसिड अटॅकमध्ये भाजलेली मुलगी, तिला त्या भाजलेल्यातून त्या यातनांच्या मधून आज ती त्या सगळ्या मुलींच्या सोबत काम करते, तिच्यावरचा आता चित्रपटसुद्धा येणार आहे. त्यामुळे हे जर आपण बघितलं तर श्रेयस आपल्या लक्षात येईल. आणि अशा वेळी उत्तमाची प्रचिती हीच सहज वृत्ती बनते.